चल या केपेक जर तोडून दाखवलं ना 1000 रुपये बक्षीस माझ्याकडसून. कसं असाल मित्रांनो, मजेत माशेत माझे रवा. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलवर. आणि आता वाजले दुपारचे, दुपार 12 झाले ना, आणि नम्या न्हावून बिवून इलो हा, जस्ट आता उठलो आणि नम्याची वाट बघत बघत नियो झोपलेले. तर आता आम्ही खाय जातो नम्या, कशाक जातलो सड्यावर, तिरफळा काढू. तर तुमका सगळ्यांका माहितीच असत, मालवणी माणसाच्या प्रत्येक घरात तिरफळ या असतात, कारण का माशाच्या आमटेत आम्ही तिरफळ घालतो, ते काही वेगळी चव येतात बांगड्याच्या सारख. तर त्या तिरफळचं झाड कसं असतं, तिरफळ कशी काढली जातात, त्या बघू आज आम्ही सड्यावर जातलो. आणि ही सगळी गंमत जम्मत तुमका या व्हिडिओत बघूक गावतली. ह्यो जर व्हिडिओ तुमका आवडलो तर हे व्हिडिओ नक्की लाईक करा. नमे खाई जाओ आता आपले आतली चिवरणीची खालसूनच घेऊची होती ना, आपल्याकडे नाही होती ना, गका बनवूची लागता. तर आपणाक पहिली गका बनवून घेऊची, त्याच्यासाठी चिवरणीची काठी म्हणजे चिवरणीचं बांबू तोडू का मी जातो जंगलात. मला माका आता जंगलात येऊ भीतीच वाटत, कशासाठी सांग, वाघाची भीती. बघा काहीतरी गुरुगुरात वाघ, हा ढोराची वाट झाडा आहेत बाजू. अरे वा, चला गक्क्यासाठी काठी काढूया. असा रे आत वा चिवारणीचा बेटा, बापरे सरळ सोट काठी बघ. सर नाही आतली 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 हा त्याच्यातली काढ, सरळ दिसत आहे बघ. ती माझ्याकडे दे मी उघडते. हो हैदी हैदी खाली खाली ओढ खाली ओढ खाली ओढ खाली ओढ. चल एक जोर हाय लेस डाबर लेस चाली वल्ला गुलाम गांडू हेच एक जोर आयशी पांडू थांब मी 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 बघते मी बघते थांब चल झालं मारून घेऊया ना आता ह्याचे हे का ओढूया ओढ ओढ ही बाहेर लांब सरळ सोट गावलो. पेळच म्हणतात ना जॉईंटला. हे आता बघा हे फांदी असतात ते का छोटे 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 छोटे, ते आधी काढून घेऊया म्हणजे कशी पूर्ण लांबच्या लांब काठी तयार होईल. नमो दमलो हा, बरेच दिवसान काम करता ना, सवय तुटली ना तुझी कामाची. हो वली काठी आहे ना ती, आमच्याकडे खाली सुकी काठी नव्हती गुडियेची. आम्ही ही आता जंगलात शोधून, आणि ही वेगळी मजा असते ना जंगलात तोडायची ती सरळ करायची. ह्याचे मालक आम्हीच,
काढून घेऊया आधी व्यवस्थित. रियाज सबंद मळ बा म्हणून निंबार कमी आहे ना, पण मळ बसली की कंटाळ येतो ना, काम नाही होणार, कंटाळ येतो. तर हे सरळ सोड बांबू आता आपलं तयार झालं, वर आम्ही साफ नाही केलो, जितको हाताक लागतं तितकोच साफ केलो, बाकी असेच ठेवलो, वेळ जातो त्याच्यात. आता गका बनवूची ना आपल्या, तर ती गका कशी बनवतो ती तुमका दाखवते. काय जाऊया ना मॅ, असे खाली जाऊया, गाडी सावलीत लावूया, खाली लावते गाडी. खय अरे खयचं झाड, या तिरपणीचं झाड. तर आता जंगलात फिरल्यानंतर आमका या झाड जवळच दिसला, आतमध्ये जाऊची गरज नाही लागली. तर ह्या असा तिरफळणीचा झाड असता, ह्या बघा ही जी फांदी आहे ना ही तिरफळणीची आहे, त्या म्हणजे अगदी चॉकलेटी रंगाचा नसता, असा ऑफ व्हाईट रंगाचा झाड असता. आणि ते का बघा ते बारीक 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 ना पूर्ण झाडा काटे असतात, पूर्ण झाडा काटे असतात. आता तुम्ही बघशाल तर तुमका ह्या दाखवते, ह्या बघा ही फांदी बघा तिरफळणीची काटे दिसतात, असे पूर्ण झाडा काटे असतात. मोठा मधला खोड असता ना तो मोठा बघा, ह्या सरसोट वरचा खोडा त्याका मोठे काटे आहेत आणि ते अगदीच मोठे असतात. पुढे जाऊन बघा आपका जर जवळ, आता ही झाडी असल्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊ नाही शकणो, तर आतमध्ये जाऊन जर काही दिसला तिरफळणीचं झाड तर तुमका मी दाखवते. नम्यान अशी गक्केत अडकवल्यान आणि आता नम्या काढता, ही ओली आहेत ना, सुकवायची. अच्छा हे बघा ते, ही बघा ही तिरफळ आहेत, ते का असो मस्त तिरफळ, तिरफळणीचं वास येतं ना, वा वा वा. ही हिरवी आहेत ना, ही आता आपल्याक जमा करूची. ओके जमा करून घेऊया. हे काव काटे आहेत बारीक बारीक, ते कोवळे आहेत काटे, घोसा काव काटे आहेत. हे बघा हे काढताना वाईच लक्ष देऊन काढा, नाही तर काटे लागतील. पण हे आणि काटे बघा कसे उलटे आहेत, काटे दिसले तुमका, म्हणजे आपली गरी असतं ना मासे धरूची तिच्यासारखी आहेत, बरोबर ना नव्या. उलटे काटे नेहमी डेंजर फाळतात. छोटी छोटी फांदी तोडता तोडता एक मोठीच फांदी निघाली, आता ह्याच्यातनं आपण वेगवेगळे करूया. आणि ही फांदी खयावर रस्त्यात टाकू नको ना म्या, काटे आहेत ते का ढोरांच्या पायाक बियाक लागत, नाही तर गाडी एक बिडेक लागली तर पंक्चर होईल गाडी. हे काढून घेऊया ना आधी, हे आधी वेगळे करून घेऊया. मित्रांनो ही जी काढलेली तिरफळ आहे ती आधी जमा करून घेऊया, गोणीत भरून घेऊया. आणि पुढे मी तुमका या तिरफळाचा आयुर्वेदिक महत्व काय, जेवणात कशी तिरफळ वापरली जातात, ही तिरफळ सुकवली कशी जातात याबद्दलची माहिती देतले. तो व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत.
तर ह्या बघा, आता ह्या झाडाच्या बुंदेपर्यंत आम्ही जाऊ शकतो म्हणून तुमच्या जवळून झाड दाखवतो. तर हे बघा, हे असे काटे असतात, हे का हे झाडं काटे असतात. मी मग अशी सांगलेलं ना तुमका की या तिरफळाच्या झाडात काटे असतात, ते अशा प्रकारचे काटे असतात. आता हे जून झाले आहेत म्हणून हे टोकेरी नाही आहेत, तरी असतात. हे बघा, का टोका ह नाही अशी नाही, पण जशी जशी ती कोवळी असतात ना, ती लय काटे टोचतात त्याचे. त्यामुळे तिरफणीच्या झाडावर तुम्ही असे चढू शकणार नाही. हे गकेन म्हणजे त्या काटेनंच तिरफळं काढूची लागतात. झाडावर चढलास तर असे काटे लागतले. नव झाली ना आपल्या पुरती, बस झाली विक्यूची थोडी आहेत, नंतर येऊया मग. हे गका काय करूया, हा आई जंगलातच ठेव काहीतरी, म्हणजे कधीतरी गावात आपल्या झाडेत टाकून ठेव, झाडेत ठेव. हा तर आता बऱ्यापैकी आमची तिरफळ काढून झाली आहेत. मी माझ्या मालवणच्या एका मित्राक फोन केलेले, हरेश देऊलकर म्हणून, देऊलकर मसाले म्हणून त्यांचा एक मोठा दुकान आहे, फेमस मसाले त्यांच्याकडे, आपले मालवणी मसाले गावतात. तर त्यांना मी फोन केला आहे, तर त्यांनी मला सांगले की साधारण 300 रुपये किलोचा रेट हा, कदाचित मुंबईत तिरफळाचा रेट, सुकवलेल्या तिरफळाचा रेट जास्त असत, पण आपल्याकडे साधारण 300 रुपये किलोचा या तिरफळांचा रेट हा. पण आम्ही ही विकूसाठी नाही जमा करणार, ही आमच्या घरच्या कामासाठी, बरोबर ना नम्या, घरच्यासाठी आम्ही जमा करतो. तर आता हे खाली जाऊया घराकडे, आमची काढून झालेली आहेत. साधारण तरी आपण जी काढलं होती किती, 1 किलो झाली असती होय ना, तर 1 किलो आपल्या कुर्तीत वर्षभरासाठी. तर ही आता कशी सुकवली जातात तर आम्ही तुमका दाखवते. वर घालूया, खाली काय घालूच लागता, हा गोंत्यावर घालूया. तर ही आता आम्ही ती नव्याचे पप्पा आहेत, पण ते हळू बोलतात. किती किती ऊन काढूची लागतात, काय आपल्या ह्या ऊन ऊन बरोबर नाही ना, तरी पण कडक ऊन असत तर 4 दिवसात होतात. बी खाली पडान जाऊ, बी खाली पडान जाऊ, म्हणजे उघडली की त्याची बी पडते, बी पडते मग सुकला. अच्छा, म्हणजे जर कडक ऊन असत तर 4 ऊन काढायची, 4 ऊन रात्री पुन्हा घरात आणून ठेवायची, दवाने नाही तर खराब होत, खराब होत, काळी पडते. अच्छा, दवात काळी पडतात. तर नम्याच्या पप्पानी सांगल्याप्रमाणे ही आता तिरफळ अशी आम्ही सुकत घातलं, ही बघा ही अशी तिरफळ सुकत घातलं, आणि ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या कडक ऊन जर असत तर 4 उन्हा, म्हणजे 4 दिवस आपल्या ही उन्हात ठेवची आहेत. सकाळी उन्हात ठेवा आणि संध्याकाळी पुन्हा घराकडे आतमध्ये नेवा, नाहीतर रात्री दव पडता तर त्या दवात ही काळी पडतली, खराब होतली. तर अशी ही खाली, तुम्ही तुमच्याकडे प्लॅस्टिक असेल तर प्लॅस्टिक घाला आणि त्याच्यावर ही 4 दिवस उन्हात सुकत घालूची आहे. मित्रांनो, आता तुम्ही बघितलं की आपण हे जे तिरफळ आम्ही ज्याला म्हणतो, ही आता हिला कच्ची तिरफळ आहेत, म्हणजे हिरवा रंग आहे, आणि ह्याला जर तुम्ही वास बघाल तर हा उग्र वास असतो. जसा संत्र्याच्या सालीला उग्र वास येतो, तसाच वास या या तिरफळांच्या सालीला येतो. अशा प्रकारे ही तिरफळ आहे. आता ही तिरफळ जेव्हा आपण 4 उन्हात कडकडीत सुकवल्यानंतर, तुम्हाला मी दाखवतो, ही गेल्या वर्षी सुकवलेली आहेत. तर हे बघा, अशा प्रकारे ही सुकली जातात, आणि सुकल्यानंतर ही वरचं जे कव्हर आहे ते उघडलं जातं, आणि या कव्हरमधनं ही अशी काळी बी बाहेर येते. तर ही जी बी असते ना, ही तेलासाठी वापरली जाते, आणि ही वरची जी साल आहे, ही तिरफळाची साल गोवा किंवा कोकणामध्ये जे आपण माशाचं तिकलं बनवतो किंवा माशाचं सार बनवतो, बांगड्याचं सार स्पेशली जे बनवतो, त्याच्यामध्ये ही साल वापरली जाते. याचा उपयोग असा असतो की जो माशाला उग्र वास असतो, हिवसान म्हणतो आम्ही त्याला, तर तो वास थोडा याने कमी होतो, थोड्या काय बऱ्यापैकी कमी होतो. म्हणून बांगड्याच्या सारामध्ये किंवा करलीच्या सारामध्ये हे जे तिरफळाचं साल आहे, या फळाचं जे साल आहे, ते वापरलं जातं. आता तुम्ही बघाल तर हे सुकल्यानंतर पूर्ण काळं झालेलं आहे, आणि हे ओपन झालेलं आहे, उघडलं जातं. मग अशी भाऊनी नव्याच्या पप्पानी सांगितलं की 4 दिवसानंतर हे साल जर ओपन होतं तर हे असं ओपन झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे फळ उग्र आणि उष्ण असल्यामुळे वाताचा जर त्रास असेल, कफचा जर त्रास असेल,
तर तो ह्याच्यामुळे कमी होतो. या सर्व गोष्टींमुळे भूक देखील वाढते. तर असा या फळाचा औषधी उपयोग आहे. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश असाच आहे की आपल्या या कोकणामध्ये आपण दरवर्षी गावाला येतो. आता जो वेकेशन पिरियड चालू होणार, म्हणजे जेव्हा आपण दिवाळीच्या सुट्टीत गावाला येतो, त्याच सीझनमध्ये ही तिरफळं मिळतात. तर तुम्ही जेव्हा गावाला आहे तेव्हा नेहमी आपण काजू, फणस, आंबा या सगळ्या गोष्टी बघतो. पण आपल्याकडे मिळणाऱ्या ही तिरफळं आहेत, अशा काळी मिरी आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास करा. ही तिरफळं जमा करा, जाताना ही तिरफळं घेऊन जा. म्हणजे माशाचा सार जेव्हा तुम्ही मुंबईत बनवाल तेव्हा ही तिरफळं तुम्हाला नक्कीच वापरता येईल. आता सध्याचा मगाशी सांगितल्याप्रमाणे ही सुकवलेल्या तिरफळांचा जो रेट आहे तो साधारण 300 रुपये किलोचा रेट आहे. तर ह्याच्यातनं एक चांगला अर्निंग देखील होऊ शकतं. जिथे मसाला इंडस्ट्री आहे, मसाले बनवले जातात, त्यांना तुम्ही ही फळं विकू शकता. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही आगळी वेगळी आणि एक चांगली माहिती मिळाली असेल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूची ती बेल दाबून ऑल दाबा, म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्व अगोदर मिळतील. अशी छान छान माहिती मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.